वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनाचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला आहे. त्यांनी ग्राम प्रबोधन क्षेत्रात केलेली कामगिरी आणि त्याचा समाजव्यवस्थेवर झालेला परिणाम गौरवास्पद आहे. अशा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आजपर्यंत भारतरत्न हा सर्वोच्च किताब प्राप्त झालेला नाही, ही फार खेदाची बाब आहे. म्हणून या संदर्भात अमरावतीतून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्यासाठी जनआंदोलन मोहिमेची सुरुवात मंगळवारी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने करण्यात येत असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याची माहिती देणारी स्वतंत्र वेबसाईटचे 26 जानेवारीला उद्घाटन करण्यात येणार आहे. राष्ट्रसंतांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा याकरिता प्रत्येकाने समाज माध्यमांचा उपयोग करून राष्ट्रपती व प्रधानमंत्री कार्यालयाला ईमेल, ट्विटर व लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आव्हान आहे. आजपासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू झालाय. तुकडोजी महाराजांची खंजरी भारत देशापुरतं सीमित नाही तर भारताच्या बाहेर देखील जपान सारख्या संमेलनामध्ये देखील महाराजांनी आपल्या संमेलनाच्या माध्यमातून परिवर्तन केलेलं आहे. ज्यांना खऱ्या अर्थानं राष्ट्रपतींनी राष्ट्रसंत ही उपाधी दिलेली आहे आणि तत्कालीन प्रधानमंत्रींनी आपला कार्यक्रम सोडून महाराजांचं भजन ऐकण्यासाठी परतीचा प्रवास केला आहे. अशा महान ख्यातीच्या माणसाकरिता आपण खऱ्या अर्थानं त्याला भारतरत्न दिला पाहिजे. भारतरत्न देण्याचा आग्रह हाच आहे की महाराजांचा विचार जो आहे सात समुद्रापलीकडे जाईल. लोक त्याच्यावरती संशोधन करतील, लोक या माणसाचा अभ्यास करतील, लोक या माणसाची आयडियोलॉजी स्वीकारतील, लोक या माणसावरती खऱ्या अर्थानं कशा प्रकारचं जीवन संघर्ष त्यांनी जगलेले आहेत त्याच्यावरती प्रबोधन करतील, त्याच्यावरती विचार करतील. यासाठी खऱ्या अर्थानं आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही फेसबुक, ट्विटर, मेल याच्या माध्यमातून 25 तारखेला आणि आजपासून त्याची आम्ही सुरुवात करतोय. 25 तारखेला मी स्वतः दिल्लीच्या जंतर मंतर येथे मौन श्रद्धांजली आणि एक दिवसाचा उपवास करून महाराजांना श्रद्धांजली अर्पण करेल आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती भवन आणि प्रधानमंत्री कार्यालयामध्ये जाऊन भारतरत्न किताब देण्याकरता त्या ठिकाणी निवेदन सादर करेल. मी अमरावतीच्या जनतेला आवाहन करतो की आपण या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि महाराजांना भारतरत्न मिळावं यासाठी आपण आपल्या स्तरावरती निवेदनं द्यावी, ईमेलद्वारे राष्ट्रपतींना प्रधानमंत्री कार्यालयाला लिहावं, ट्विटरवरती ट्विट करावं, फेसबुकवरती पोस्ट टाकावे, जेणेकरून एक वातावरण निर्मिती होईल आणि महाराजांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. यासोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा अध्ययन केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांच्याशी संयुक्त सकारात्मक चर्चा होऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा पॉवर हाऊस चौकात बसवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. परंतु हा निर्णय होऊनही अजूनही प्रशासनाच्या वतीने हालचाली करण्यात आलेल्या नाही, त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताहानिमित्त ही मागणी तात्काळ पूर्ण करावी, अन्यथा यासाठी जनआंदोलन देखील पुकारण्यात येईल असा इशारा मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला. पत्रकार परिषदेला दिनेश सूर्यवंशी, डॉक्टर सतीश तराड, श्रीधर डहाके, मनोज भिष्णूरकर आदी उपस्थित होते. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.